कीर्तन आहे काय निमी झाले निमी तर पूर्वी खुशी हो
요런 것들은 그래요. 디스네어로 다있잖아요. 디스네드 나왔다 만난다 저 버스터로 빠져로 그러니 했어. 아플레와스 나오라 아플레버리와 다있었네. 아픈 와일리 가리 번레 바리 마라스. 지원해나 마라스 쿠션 로고 로칸차 크라이테리아 잘라요. 마라스 वो वृद्ध महाराज जी माता राय तीच महाराज महाराज डेरी वाला तुझी कमर सुना बसना ती महाराज डेरी वाला बॉडी वाला दाढी की तर काय मला यायची नाही त्याचा तर काही विषय नाही ज्याला ही तिथे ठेवत नाही मी माझं काय महाराज पोरांनो मी तुमच्या सख्या बहिणीसारखी मला इतकी लाज वाटते ना दाढी मी शकणार आहे आपल्याला गॅरंटी वाटत नाही त्याच्याविषयी पलटणार पोर हो तुम्ही अशा स्टाईली केले ना बर चूक पोरांची नाही तिला तरी काय चांगलं मॉडेल आवडतो का पुरींना बी तसलंच भांगर आवडतो सर्क्युलेशन व्यवस्थित होईल दुसरं काय काय असते आणि पोरांनो पॅन्ट कमरत असते गुडघ्यात नाही एका दिवशी खांच्या खाली गळायची नाही ती कुठं ना माणसात मला तुमच्या इज्जतीची काळजी दुसरं काय नाही मला एवढंच मोकळं मोकळं पाहिजे दोस्तर घाला लय सवय हो लय विचित्र पोर पोरींना तसलं आवडतं हिथल्या दोन गुड्या उघड्या फिकून इकून रान हाणलेलं ते कोंबड्या गत थोडं वरच लाल केलेलं तुझ्या बापानं पोरगाय म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटले त्याला काय माहिती मोठेपणी कोंबडा होईल म्हणून जे जी काळी असते ती माणसं जे जी तांबडी असते ती कोंबडी वरच पण कुणाला असते वर असते ती कोण असते कोंबडा तुम्ही कोंबड्यात जन्माला घातले त्याने वरच लाल केलं ना मिशी नाही दाढी नाही कपाला गंध नाही निस्ती अरे घालाय जीन्स पॅन्टी बसाय फटपटी खायला पानपट्टी प्यायला हातपट्टी झोपाय झोपडपट्टी खर्चायला बापाची सोसायटी तिने याला बरोबर जिंदगी गेली महाराज जिंदगी ए अवघड आहे पोरांच पोरींनो असल्यांच्या नादी लागत जाऊ नका महाराज इलेक्शन बुस्तर प्रचार करणारे आवलाद आहे एकदा सत्ता हातात आली ना तुमचं वाटूळच वाटूळ आहे महाराज यांच्या हातात काही तुम्ही सत्ता देऊ नका पोरींनो तुम्हाला सांगते हा 100 वेळा चुकला ना तर समाज यांना 101 वेळा माफ करतो पण पोरगी एकदा चुकली ना समाज दुसऱ्यांदा माफ करत म्हणून आपल्यात फार जबाबदारी आहे माता मौल्या तुमची पोरगी दररोज आरशासमोर उभी राहते आणि त्या आरशाला विचारते मी कशी दिसते बरोबर आहे की नाही 4 वेळा तर तोंडाचे खड्डे भरती तिला म्हणाव बाई डांबरीचे किती बी खड्डे भरले तरी डांबरीकरण नवीन होत नसते जे आहे तेच आहे कुठे बी काही गरजच जाऊ नको दिसणं याच्यावर नसतं दिसणं याच्यावर असतं तुमचं कर्तृत्व काय आहे महत्वाचं आहे तुम्ही कसे दिसता हे महत्वाचं नाही कोण खातं दिसण्याला दादा कोणी खात नाही जागेवर या पोरीनं तुम्हाला सांग तुम्हाला वाटतं पोरगी सुंदर असले की सगळं चांगलं होतं काही चांगलं होत नाही सुंदर महत्वाचं नाही बरं का माता मोड्या तुमच्या पुरी किरणाला आल्या असतील नसतील आल्या घरी जाऊन तिला एक वाक्य सांगा तिला म्हणा हे बघ बाई तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग झाकावा असा पदर अजून माझ्याकडे नाहीये एवढं सांगा दादा चेहऱ्याचा डाग कसाही झाकू शकतो पण पोरीच्या चारित्र्याचा डाग कधी कुणी झाकू शकत नाही पण पोरींना सांगा तू चारित्र्य संपूर्ण असली पाहिजे आणि पोरांना सांगा तू कर्तृत्ववान असला पाहिजे तुला तुझं आणि तिचं कुटुंब सांभाळायचंय तुझ्या लेकरा बाळाची तुझी जबाबदारी तुझ्यावर आहे तुला व्यसनाच्या आधीन जाऊन जमणार नाही तुला दारूपून नाचून जमणार नाही महाराज मला फार वाईट वाटतं तुम्ही धर्मधर्म करता पोरा गो आता शिवजयंती तोंडावर आली जिजाऊ जयंती 12 जानेवारीला झाली फार गोंधळ करता तुम्ही केलाच पाहिजे का नाही करायचं पण आपली लायकी आहे का लायकी आहे आपली आपण स्वतःला समजतो तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे आपण मावळे आपण आपण डोम कावळे मावळे का लायकी आपली मावळा व्हायची लायकी बिलकुल नाही दादा अरे माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं आणि आमची दारू पिऊन त्यांचं नाव मुखात घेऊन नाचतात
शिवजयंती करा दणक्यात करा पण जोपर्यंत छत्रपतींचं नाव मुखात आहे तोपर्यंत सुपारीचा कळस ना तोंडात नसला पाहिजे तर आपली लायकी राजांचं नाव घ्यायची फक्त नाव घ्यायची हे लक्षात ठेवायचं राजे मावळे कोण होते मावळे अरे शाहिस्तखानाची पोरगी लाल माल्याच्या हल्ल्यामध्ये गायब झाली शाहिस्तखानाची बायको शाहिस्तखानला सांगते झापणा मुझे लगता है शिवा के मावलो ने हमारी लड़की उठा ली शाहिस्तखानाला शाहिस्तखानाच्या बायकोला शाहिस्तखान सांगतोय अगं जर आपली पोरगी छत्रपतींच्या मावळ्यांनी उचलली असेल तर शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार आहे एवढा विश्वास त्या राजांच्या मावळ्यांवर होता त्याला मावळा म्हणायचं बर चौकत उभा राहून प्रत्येक पोरीकडे नजरेनं त्यांच्या इज्जतीचे लाचार तोडणारे आपण जाती आपल्याला मावळा म्हणून घ्यायची ऐपत नाही आईबापाला घराबाहेर काढणारे आमच्या जाती व्यसनाच्या अधीन गेलेल्या आमच्या जाती आम्हाला साधा महाराष्ट्रातील पोरगा म्हणून घ्यायची सुद्धा लायकी नाही लक्षात ठेवत जा इथं बरं पोरांची चूक नाही पोरांची चूक आठवीच पोरग आठवीच मावा चुळत होत मावा मला बोलायची सवय म्हणलं लाज वाटते का गाबड्या तुला चेटीतला पॅन्टी द्यायचा आहे तर मावा चोळायला लागला ती मला म्हणलंय तू कोण महाराज बिरज मांडपा झालं ना किर्तन तपड ग बरंच हसू येत महाराज जिंदगीच तशी आहे दादा तू का म्हणे मेलो सांगता सांगता तरी कुणी ऐकलं नाही आमचं काय खरंय मी पोराला म्हणलं आता ही जर स्वतःच्या बापाच ऐकत नाही तर माझं ऐकणं खरंच नाही समोरून त्याचा बाप आला हिनं चोळलेली माव्याची मूठ पटकून माग घेतली मी म्हणलं कारण आता तर म्हणलं होता कुणाला भेट नाही मग माग का घेतली मी म्हणलं ती आवळा त्यातलीच आरती मागतोय म्हणून माग घेतली बापा शेजारीचा पोरग का माळ खरी निघणार आहे का दुनिया आहे दादा दुनिया जे करणं आहे ते बघावं लागणार इथं एवढे पुरुष मंडळी आहेत गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवारी करा इतकं आत्मनिर्भर मुक्त आहे का एक सुद्धा बर ज्याला सुपारीचं देखील व्यसन नाही अशानं स्वाभिमानाने हातवारी करा सुपारी सुद्धा एक दोन तीन चार पाच बरेच एक शंभर पर्यंत खाय खाली घ्या बाकीच्यांना काय बेमारीचा गडा उठला होता का मगाशी खाणार आम्ही तुम्हाला काय ज्ञान शिकवायचं आमचे कुठे धडायचं कीर्तन सुटू द्या हरिजागराला बसू द्या हे चिदान दे गाणी त्याचा शरण काय जीव आहे तिच्यास खायचं ते खा प्यायचं ते प्या महाराज कमीत कमी माळ करी तरी व्हा ती तर काय आपल्या